पद्धतीची त्यासाठी आपण आता एका पॅन मध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यात मी आता राई टाकलेली आहे तडतडायला गॅस मोठा केलेला आहे राई तडतडली की आपण लसूण टाकला जीरं टाकलं आणि हा कांदा घातलाय कढीपत्ता घातलाय भरपूर टॅमॅटो टाकला थोडासा गॅस कमी केला आणि मग मी थोडं हिंग घातलं फोडणीला का आता हिंग आपलं जळून जाऊ नये म्हणून हे बघा आता आपण हे सगळं थोडं असं परततोय मग त्याच्यावरती आपण चांगला मालवणी मसाला घातलाय आणि ही तुरीची डाळ आपण कुकरला शिजवून घेतलेली आहे ही आता आपण टाकतोय ही बघा आणि मालवणी डाळ असते ना तिखट ती थोडीशी घट्ट असते एकदम पातळ नसते आणि हे आपण आता रवीने थोडं घुसळूया आणि माल म्हणजे गावाला आहे ना अशी घुसळत वगैरे नाही ही डाळ अशी दिसली पाहिजे थोड्या प्रमाणातच घुसळायची आपण जास्त घुसळायची नाही आहे आणि थोडंसं पाणी वाढवूया आपण आता आपण गॅस मोठा केलेला आहे हा बघा आणि हे सगळं मी हलवते आता मी ह्याच्यामध्ये हळद घालते आणि ॲडिशनल मी हिंग घालते गुळाचा एकदम छोटासा खडा घातलेला आहे आणि ही कोकम घालते बारीक केली आहेत मी कोकम ती घातली आहे आणि हे डाळ आपण उकळत ठेवायची हे बघा आता उकळ सुरुवात झालेली आहे आता आपण मीठ टाकतोय चवीपुरता आणि ओलं खोबरं आणि आता आपण ही उकळून द्यायची आहे आणि ही अशी जाडच असते डाळ ही पातळ नाही करायची ही चांगली आपण उकळून दे उकळली की मी तुम्हाला दाखवते ही बघा आपली डाळ तयार आहे एवढी छान करून पहा मस्त एकदम तिखट डाळ ही बघा आपली मालवणी तिखट डाळ तयार आहे करून पहा माझ्या रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर मित्रमैत्रिणी बहीण भावंडांना शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून माझी रेसिपी सगळ्यात आधी कळेल रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच